हॅलो फ्रेंड्स, माय ॲट माझी कला या चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला बोर्डचे डेकोरेशन कसे करायचे ते दाखवणार आहे. बोर्ड डेकोरेशनसाठी आपल्याला व्हॅल्यू फॉर द मंथ आणि पर्सनॅलिटी फॉर द मंथ हे टॉपिक भेटलेले आहे. त्या टॉपिकमध्ये आपल्याला दीपा मलिक यांची पर्सनॅलिटी दाखवायची आहे, त्याचबरोबर व्हॅल्यू फॉर द मंथमध्ये करेज हा टॉपिक मिळालेला आहे. चला तर मग बोर्ड डेकोरेशन कसे करावे ते पाहूया. करेजसाठी आपण द बर्डची थीम घेतलेली आहे. सुरुवातीला आपण करेज हा शब्द डिफाईन करून घेणार आहोत. त्यासाठी आपण पौराणिक पत्राचा उपयोग करणार आहोत. या पौराणिक पत्रावर आपण करेज या शब्दाची डेफिनेशन लिहिणार आहोत. त्यानंतर इथे मी बर्डचा शेप घेतलेला आहे. हे बर्ड्स आपण ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन या कलर्समध्ये कट करून घेणार आहोत, कारण की ऑगस्ट मंथ आहे, फ्रीडम हे सुद्धा करेजमध्येच येतं. त्याचबरोबर इथे आपण द बर्ड्सची थीम घेणार आहोत, त्यामुळे बर्ड्स द बर्ड्स कार्टूनमध्ये जे बर्ड्स आहेत ते बर्ड्स आपण इथे कट करून घेणार आहोत. त्यासाठी मी ते आधी ड्रॉ करून घेतलेले आहेत. हे आपण कलरही करणार आहोत. इथे मी हे छोटे बर्ड्स ड्रॉ करण्यासाठी A4 साईज पेपर घेतलेला आहे आणि तो मधून वाळून घेतलेला आहे. मधून दोन भाग केलेले आहेत त्याचे, म्हणजे एकाच वेळेस आपल्याला दोन बर्ड भेटतील. हा मोठा बर्ड ड्रॉ करण्यासाठी मी A4 साईजचे दोन पेपर जॉईंट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर तो ड्रॉ केलेला आहे. आता आधी आपण हे बर्ड्स जे ड्रॉ केलेले आहेत ते कट करून घेणार आहोत बरोबर त्याच शेपमध्ये. बर्ड्स हे आपण व्यवस्थित शेपमध्ये कापून घेतलेले आहेत. आता सर्व बर्ड्सवरती मी डोळे, चोच हे सगळं चित्र काढून घेतलेलं आहे. आता ह्याला कलर करायचा आहे. आता इथे हा जो पत्राचा शेप आपण कापून घेतलेला आहे त्यावरती आपण करेजची डेफिनेशन किंवा जो कोट ठरवलेला आहे तो लिहून घेणार आहोत. हा पक्षी मी आधी कट नाही करणार आहे, ह्याला आधी कलर करून घेणार आहे आणि त्यानंतर मी तो शेपमध्ये कट करून घेणार आहे. इथे मी ब्लॅक पेपरवरती काही शेप कट करून घेतलेले आहेत, जसं की इथे बंदूक आहे, त्यावरती शिपायाची टोपी आहे, सोल्जर आहे म्हणजे शिपाई आहे. त्याच्यानंतर तीन एरोप्लेन घेतलेले आहेत, त्याखाली मी झेंड्याचा कलर लावलेला आहे, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. दर्शक हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पत्रावरती कोट लिहून घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे त्या फॉन्टमध्ये आपण तो कोट लिहून घ्यायचा आहे. आता मी हे पत्र कलर करून घेणार आहे, त्यासाठी मी गोल्डन कलर वापरणार आहे. गोल्डन किंवा ब्राऊन कलर तुम्ही वापरू शकता की ज्याने त्याला थोडंसं ओल्ड असल्याचं लुक येईल. पत्र कलर करून झाल्यानंतर आपण ब्लॅक कलरने कोट लिहून घेणार आहोत आणि पत्राला ब्लॅक कलरनेच बॉर्डरसुद्धा करणार आहोत. आता पत्रानंतर आपण पक्षी कलर करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने निळा कलर पक्ष्यांना दिलेला आहे. निळा कलरच्या वेगवेगळ्या शेड्स आपण वापरणार आहोत पक्षी कलर करताना. अशा पद्धतीने सगळे पक्षी मी कलर करून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये मी लाईट ब्ल्यू कलरसुद्धा वापरणार आहे आणि त्यानंतर त्याला ब्लॅक स्केच पेनने बॉर्डर करून घेणार आहे. पूर्ण झाल्यानंतर आपले पक्षी असे दिसतील. छोटे पक्षी कलर झालेले आहेत. आता त्याच पद्धतीने आपण मोठा पक्षीही कलर करून घेतलेला आहे. आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे, पत्र, छोटे पक्षी, मोठा पक्षी आणि त्याचबरोबर झेंड्याचे एरोप्लेन वगैरे. तर आपण हे आता फक्त बोर्डवरती पिनअप करून घेणार आहोत. दर्शक, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, स्टे ट्यून्ड.